कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. इंद्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. मी इंद्राणींशी बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की हे सत्य आत्ताच नेत्राला कळायला हवं. साहेब माझ्यापासून काही लपवत आहेत का? असं काय घडलंय? साहेब आता पुन्हा त्या विरोचकाने केलं? विरोचकाने नाही काही केलं नाही, पण पुन्हा तेच बरळत होता की माझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तू सतत तेच तेच का बडबडतोय? मला काय वाटतं माहितीये, डॉक्टरांकडे जे काही झालं होतं ना बहुतेक विरोचकाला कळलंय, आणि म्हणून अंदाज लावून तो हे सगळं बोलतोय आपल्याला घाबरवण्यासाठी. मुद्दा करेक्ट आहे तुझा नेत्र, तू म्हणतेस तसंच आहे, पण नेत्र आपलं ठरलंय ना त्या विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून. तू नको विचार करूस या सगळ्याचा, आराम करतो. साहेब तसंच दुखत होतो, ऐका ना, उद्या काही झालं तरी डॉक्टरांकडे जाऊया. जाऊयात आपण डॉक्टरांकडे. तू झोप पण आता, आराम कर. माझं नाही, नेत्राचं आहे. काय मागवलंस? थांब, तुला ओपन करून दाखवतो. दाखव. अरे पटकन दाखव ना. थांब जल्दी. काय मागवलं नेत्राने? थांब, तुला पण आवडेल. हा असं काय? किती क्यूट पोस्टर छे. मस्त आहे ना, म्हटलं ना आवडेल तुला. नेत्राच्या बाळपणाच क्यूट असेल ना. काय नेत्राचं बाळ असं कसं असेल? नेत्राचं बाळ मी दाखवते. Thank you.
तुझं बाण की तुला आता असंच उत्तर मिळणार विरोचका सगळ्याचा हे शोभ होणार आणि तोही त्याचा सकट किती वेळा सांगायचं तुला शरण ये विरोचका शरण मी येऊ शरण तो येतो नेत्रात ज्याला स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसत असतो मी तर हे युद्ध जिंकण्याच शरण तुला यायचंय नेत्रा कारण तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश सोडलाय मी तो तुला शरण यायला भाग पाडेल ऐकलंस ना मी काय बोलले ते जरा डोळ्यावरची पट्टी काढ आणि बघ आजूबाजूला काय घडतंय कळे ते बाई समजवा बाईला तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री